नमस्कार, मी वैशाली. वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते. आज आपण बनवणार आहोत एक कप गहू पिठापासून हेल्दी रेसिपी. ही रेसिपी आपण नाश्त्याला बनवू शकता किंवा पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण बनवणार आहोत एक कप गहू पिठापासून हेल्दी नाश्ता. जर पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तसेच जर तोच तो नाश्ता पोहे उपमा खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही ही रेसिपी नाश्त्यालासुद्धा बनवू शकता. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर या रेसिपीसाठी आपल्याला लागेल असं गव्हाचं पीठ. त्यानंतर या रेसिपीसाठी लागेल आपल्याला अशा प्रकारची अर्धी लौकी. ही लौकी आपल्याला याच्या या लौकीच्यावरील आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आणि याचा किस तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपली ही लौकी आता किसून झालेली आहे. त्यानंतर आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि इथे घेऊ आपण एक असं बाऊल. त्या बाऊलमध्ये सर्वात अगोदर आपण ही जी लौकी किसून घेतलेली आहे ही लौकी घालून घेऊ. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक कांदा कापून घेतला, तो घालून घ्यायचा. असल्यास एक अर्धी वाटी भरून पालक कापलेला बारीक कापलेला पालक घालून घ्या. एक मुठभर कोथिंबीर घालून घेतली. या नाश्त्याला मस्त चटपटीत बनविण्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या अशा मिक्सरमधून बारीक करून त्यामध्ये घालून घेतल्या. त्यानंतर आता यामध्ये घालून घेऊ आपण घरीच अवेलेबल असलेले कोरडे मसाले. 1/4 चमचा लाल मिरची पावडर, कारण आपण इथे मिरच्या जास्त वापरलेल्या असल्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला इथे मिरची पावडर वापरायचं आहे. त्यानंतर 1/4 चमचाभरून हळद, 1-2 चमचे तीळ घालून घेऊ. 1/2 चमचा असा ओवा हातावरती घेऊन त्याला असं थोडंसं क्रश करून घ्यायचं, म्हणजे छान टेस्ट या ओव्याची या रेसिपीमध्ये लागेल. त्यानंतर आपण यामध्ये आता घालून घेऊ चवीपुरतं मीठ. आणि हे सगळं आपण चमच्याच्या साह्याने एकदा व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेऊ. यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे, खूप जास्त घालायचं नाही आहे. सुरुवातीला 2 चमचे गव्हाचं पीठ आपण इथे घालून घेतलं आणि हाताच्या साह्याने आपण हे सगळं असं इथे पहिल्यांदा मिक्स करून घेऊ. लागलं तर आणखी पीठ आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. बघा, इथे छान याचा गोळा बनत आहे. खूप जास्त पीठ आपल्याला इथे वापरायचं नाही आहे या रेसिपीसाठी. एक 1/2 चमचा पीठ आणखी आपण घालून घेऊ, कारण याला आणखी पाणी सुटतं, त्यामुळे आपण 1/2 चमचा पीठ आपण घालून घेतला आणि हे आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करू. पाण्याचा एक थेंबही न वापरता इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे. 1 चमचा वरून तेल टाकून आता हे बटर आपण असंच सेट व्हायला ठेवून देऊ. आता यावरती आपण झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आता आपण बनवून घेऊ इथे यासोबत खायला लागणारी चटणी. तर त्या चटणीसाठी आपण इथे घेतलेल्या आहेत 5 ते 6 हिरव्या मिरच्या. ह्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहे. तर एका मिरचीचे 2 तुकडे असं आपण या पॉटमध्ये मिरच्या टाकू. 2 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घालून याचे जाडसर आपण पहिल्यांदा ठेचा तयार करून घेऊ. आणि हे बघा, इथे आपला असा हा जाडसर ठेचा तयार झालेला आहे. चला तर मग आता यापासून आपण चटणी तयार करून घेऊ. तर त्यासाठी गॅसवरती आपण असं एक तडका पॅन ठेवून घेतला आणि गॅस सुरू करून घेतला. त्यामध्ये 1/2 चमचा तेल घालून घेऊ. तेल तापलं, आता त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1/2 चमचा जिरं आणि त्यानंतर आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे असा हा वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा. आणि यावेळी गॅस आपल्याला पूर्णपणे लो करून घ्यायचा आहे. एकदम जेवढा एक छोटा गॅस तुमचा होईल ना तेवढा छोटा गॅस करून घ्यायचा आहे आणि मस्त 1 ते 1.5 मिनटं हा ठेचा या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ. 3-4 गोडलिंबाचे पानंसुद्धा घालून घ्या आणि ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित परतवून घ्या.
2 मिनटं झालेले आहेत आणि आपण घातलेले सर्व जिन्नस छान परतल्या गेलेले आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ 1 पाव चमचावरून हळद आणि ही हळद यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि इथे आपण असं घट्ट दही काढून घेतलेलं आहे. आता हे या घट्ट दह्यावरती ही फोडणी आपल्याला घालून घ्यायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने फोडणी घातली ना की हे दही फाटत नाही. आता थोडंसं दही यामध्ये घेऊन असं घालून घेतलं तरी काही हरकत नाही. किंवा आपण हे पूर्ण दहीच यामध्ये घालायचं आता, कारण आपलं हे जे पॅन आहे ना हे पूर्णपणे गार झालेलं आहे. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. चवीपुरतं मीठ घालून ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे. आपण भिजवून घेतलेला हा गव्हाच्या पिठाचा गोळासुद्धा छान मुरलेला आहे. एकदा थोडंसं हाताला तेल घेऊन हा गोळा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मळून घ्यायचा. आणि हे बघा, इथे आपण भिजवून ठेवलेला हा गोळा थोडा सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर हाताला थोडं कोरडं पीठ घेऊन यामधून आपण थोडा मोठा गोळा काढून घेतला आणि हा गोळा आपण दोन्ही हाताच्या मध्ये पकडून गोल करून घेतला. असा हा तयार गोळा आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतला आणि त्यानंतर आपण इथे घेतलं पोळपाट आणि लाटणं. आणि या पोळपाट लाटण्याच्या सहाय्याने आपण हा गोळा लाटून घ्यायचा. गोळा लाटताना आपल्याला ना जास्त पातळ ना जास्त जाड अशी याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे. आता याला एकसारखा शेप देण्यासाठी आपल्याकडे जी भाजी खायची प्लेट असते ना त्या प्लेटने याला मी कापून घेते. आणि हा जो बाजूचा पार्ट आहे हा पार्ट काढून घ्यायचा. आणि जर तुम्हाला असा एकसारखा शेप द्यायचा नसेल तर जसा पराठा लाटला तसाच आपण तो तव्यावरती शेकून घ्यायचा. आता आपण प्लेट काढून घेतली आणि बघा, इथे आपला हा छान पराठा गोल आकाराचा लाटून तयार झालेला आहे. वाटलं तर हा पराठा थोडा लाटण्याने आणखी लाटून घ्यायचा, म्हणजे छान दिसायला आणखी छान दिसतो. तर असा हा तयार पराठा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि अशाच पद्धतीने मी दुसरा पराठासुद्धा आता लाटून घेते. आणि हे बघा, पहिल्याप्रमाणेच इथे आपला आता हा दुसरा पराठासुद्धा छान लाटून झालेला आहे. चला तर मग आता हा पराठा आपण गॅसवरती शेकून घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी एक तवा ठेवून घेतला आणि तवा मध्यम तापला की त्यावरती लाटून घेतलेला पराठा घालून घेतला. असा हा लाटून घेतलेला पराठा खालच्या साईडने 1 ते 1.5 मिनिट झाले की व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे परतवून घ्यायचा. आणि खालच्या साईडनी डॉट पडले की असा उलथण्याने पलटवून घ्यायचा. त्यानंतर त्यावरती 1/2 चमचा भरून तेल घालून घ्यायचं आणि तेल चमच्याच्या साह्याने सगळीकडे परतवून घ्यायचं. खूप जास्त तेल आपल्याला या पराठ्याला वापरायचं नाही आहे. वरच्या साईडनी तेल लावून झालं की पराठा परत पलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा परत 1/2 चमचा तेल व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे लावून घ्यायचं. आणि हा पराठा दोन्ही साईडनी मस्त खरपूस भाजून घ्यायचा. आणि बघा, खूप मस्त असा पराठा इथे तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा पराठासुद्धा तयार करून घेतला आणि बाकीचे सर्व पराठेसुद्धा असेच आपण इथे तयार करून घेतले. आणि हे बघा, अगदी मस्त आणि पौष्टिक असे हे लौकीचे पराठे इथे तयार झालेले आहे. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.